गडचिरोलीत मतदानासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 19 एप्रिलला होणाऱ्या मतदानासाठी आज सकाळपासून ईव्हीएम आणि इतर युनिट गडचिरोलीत पोहोचवण्यात आले आहेत. गडचिरोलीतील विविध संवेदनशील आणि अतिसंवेदनशील ठिकाणी 68 बूथवरील 295 मतदान कर्मचाऱ्यांना भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून सोडलं जात आहे. या संदर्भात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आपल्या प्रतिनिधींनी, पाहूया. आपल्या सोबत या भागातले सहायक जिल्हाधिकारी आणि या भागातील ज्यांच्याकडे जिम्मेदारी आहे, संपूर्ण पोलिंग पार्ट्या ज्या आहे सुरक्षित कसे पाठवले जातात आपण त्यांच्या जाणून घेऊया. सर, काय सांगाल, एकंदरीत संपूर्ण भाग जो आहे नक्षलग्रस्त भाग आहे, त्या भागामध्ये आजपासून जे आहे पोलिंग पार्ट्या ज्या आहेत कशाप्रकारे पाठवल्या जात आहेत, किती एकंदरीत पोलिंग पार्ट्यावर किती मतदान केंद्र आहेत, ज्यामध्ये किती संख्येने जे आहे हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आलेला आहे. आज पिमायस्तीमध्ये आपण अतिदुर्गम भाग जो एकदम बॉर्डरवरचा आहे किंवा एकदम जंगलातला आहे, तिथे हेलिकॉप्टरच्या सहाय्याने थोडं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या पार्ट्या जायच्या आहेत त्यांना 72 पार्ट्या रवाना करतात तिथे. त्यानंतर उद्यासुद्धा आपल्या काही पार्ट्या हेलिकॉप्टरही जातील, काही बसच्या सहाय्याने जातील आणि परवासुद्धा काही रोडनी जातील. तर असं टप्प्याने ते नियोजन झालं आहे. त्याच्याबद्दल सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही खबरदारी घ्यायची आहे, जबाबदारी घ्यायची आहे, ते पोलीस विभागाने एकदम चोख त्याच्याबद्दलचं नियोजन केलं आहे. आमचं इलेक्शनबद्दलचं जे काही ईव्हीएमचं असेल, त्यांचं ट्रेनिंगचं असेल, मतदान पथकांचं प्रशिक्षण असेल, रिझर्व ईव्हीएम असेल, याच्याबद्दलचं चोख आम्ही एक बंदोबस्त म्हणण्याचे एक नियोजन केलं आहे. आणि जिल्हाधिकारी आणि जे एस पी सर आहेत यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अहेरी विधानसभा जे की अतिसंवेदनशील आहे याला चांगल्या रीतीने पार पडू हे मला आज दिसून येत आहे, बिकॉज आमचं प्लॅनिंग एकदम नियोजनबद्ध असेल. संपूर्ण यंत्रणा ज्या आहे, गडचिरोली पोलीस असतील, गडचिरोली प्रशासन असतील, हे दोन्हीही सज्ज झालेलं आहे. रोमित तोमरलावर, एबीपी माझा, ग्राउंड झिरो, गडचिरोली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.